केलेल्या कामांचा आढावा श्री नानासाहेब शिंदे मित्र मंडळ व मैत्री ग्रुप यांनी राबवलेले विविध समाज उपयोगी उपक्रम, 40 वर्षांपासून प्रलंबित असलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाहतीतील ग्रामस्थांना आपल्या हक्काच्या जागेचे 7-12 उतारे वाटप करण्यात आले, 17.5 एकर जागा गावठाणासाठी मंजूर करून आणली. आता तुम्हाला घर मिळाली, 7-12 मिळाला. ज्यांना 7-12 मिळाला त्यांना जागा पाहिजे. इथं स्टेट फार्मिंगची जागा आहे, शेती महामंडळी जागा तुमच्याकडे आहे. नानासाहेब तुम्ही प्रस्ताव करा, किती घरगो जागा पाहिजे मागा. तेवढी जमीन काय 15 एकर तुम्ही मागितली ना, 100 टक्के तुम्हाला द्यायची व्यवस्था करतो महामंडळाची. घरकुलाची तयारी करा, 1000 घर बांधा, 1500 घर घरकुल बांधा, जमीन द्यायचं काम माझ्याकडं. 7-12 जर तुम्हाला दिला तसं 7-12 ठिकाणी घर बांधायला सुद्धा लागणार जमीन मी आताच प्राण साहेबांना सूचना देऊन टाकतो. प्रस्ताव तयार करा आणि ताबडतोब 8 दिवस माझ्याकडे पाठवा, आपण कारवाईला सुरुवात करू. म्हणजे स्टेट फार्मिंगचा स्टेट अध्यक्ष महसूल मंत्री तुम्हीच आहे, मला सही करायची फाईलवर लक्षात घ्या. मला सांगितलं मी सांगणार नाही की मी वर पाठवली खाली पाठवली. त्याच्यामुळे या सगळ्या कामामध्ये आपण विशेष पुढाकार घ्या. आज मला विशेष आनंद या गोष्टीचा आहे की या गावाचं रूप बदलत आहे. आज हे आनंदाचा दिवस निघलेला आहे. आम्हाला आता एक गोरगरीबाला सणाचा दिवस निघला. ते पानमुळा निघला नानासाहेब शिंदे आणि नामदार साहेब यांच्यामुळे आम्हाला हे होत आहे. आज 7-12 मिळाला ते आम्हाला लय आनंद झाला. आणि आनंदाच्या भरामध्ये आम्ही सकाळपासून महिला तिकडे आम्ही बसलेल्या आहोत. आज 40 वर्ष झाले. या 40 वर्षामध्ये हा प्रश्न कोणाकोणाला सुटला नाही. म्हणून नामदार साहेब तुम्ही सोडला ते आम्ही तुमच्या लय आभारी आहोत. जलजीवन मिशन योजनेअंतर्गत 29 कोटी रुपये खर्चाची पाणी पुरवठा योजना मंजूर करून काम प्रगतीपथावर आहे. मला आनंद आहे की आज दत्तनगर भागामध्ये ही जलजीवन योजनेचं आपण भूमिपूजन केलं. जवळजवळ 29 कोटी रुपये योजना आहे. आमच्या अधिकारी मला अगोदर भेटले नानासाहेबांसाठी अधिकारी. पहिली योजना 5 कोटी रुपये होती, 5 कोटी म्हणजे पुढे 5 कोटी मिळणार. 5 कोटी योजनेचा विस्तार केला आणि 30 कोटी रुपये देखील आहे. पुढचे 50 वर्ष या भागाला पाण्याची गरज पडणार नाही अशी त्याच्यामध्ये व्यवस्था केली आहे. शुद्ध पाणी आहे, फिल्टर पाणी आहे. कोरोना काळात संपूर्ण गावाला घर पोहोच अन्न वाटप योजना, या योजनेची शासन पातळीवर दखल घेण्यात आली. कोरोना काळात कोविड सेंटर उभारून मोफत उपचार करण्यात आले. गोर गरीब सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तींसाठी 1 रुपयात सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करून संसार उपयोगी सर्व साहित्य देण्यात आले. रमाई घरकुल योजना तसेच पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 523 घरकुले मंजूर करण्यात आली. त्या ठिकाणी जागेअभावी घरकुल मिळाले नाहीत. तसेच कॅनॉलच्या कडेचे फुले आंबेडकर नगर, रमानगर व दत्तनगर आंबेडकर वसाहतीतील घरकुलांपासून वंचित असणाऱ्या लाभार्थ्यांना घरकुल मिळणार आहे. शिक्षक दिनानिमित्त दत्तनगर परिसरातील सर्व शिक्षक यांचा सत्कार करून गौरविण्यात आले. इयत्ता 10वी व 12वी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित करून त्यांना व्यावसायिक मार्गदर्शन करण्यात आले.
राज्यस्तरीय नामदार क्रिकेट चषक भरवून युवकांना खेळासाठी उत्तेजन दिले. दत्तनगर व परिसरातील अनेक गरजू व्यक्तींना वैद्यकीय स्वरूपात मदत करण्यात आली. सत्तेत नसतानाही आपल्या दत्तनगरच्या विकासासाठी श्री नानासाहेब शिंदे मित्र मंडळ व मैत्री ग्रुप यांनी समाज उपयोगी उपक्रम राबवले आहेत आणि आपली साथ मिळाल्यास अजूनही खूप कार्य बाकी आहेत जी करायची आहेत. एकच ध्यास, आपल्या दत्तनगर गावाचा विकास, गावाला गावपण देणारी आपली माणसं, गावाच्या विकासाची दृष्टी असलेली आपली माणसं. येणाऱ्या दत्तनगर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी कपबशी, नारळ, छताचा पंखा व शिट्टी या चिन्हासमोरील बटन दाबून जनसेवा मंडळाच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा व आपली पुन्हा एकदा सेवा करण्याची संधी द्या. तू चाल पुढं, तुला रगड्या भीती कशाची, परवा भीतुनाची.